महाराष्ट्र में भारत राष्ट्र समिति जो कि एक भारतीय राजनीतिक दल है जो मुख्य रूप से तेलंगाना राज्य में सक्रिय है। इस पार्टी के सदस्यों के पंजीकरण को विशेष प्रतिक्रिया मिल रही है। इस पार्टी की स्थापना 27 अप्रैल 2001 को तेलंगाना के मुख्यमंत्री चंद्रशेखर राव द्वारा की गई थी। वही अब मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव ने जल्द ही नागपुर, औरंगाबाद, पुणे और मुंबई में पार्टी कार्यालय खोलने का फैसला किया है। नागपुर में पार्टी द्वारा आयोजित पत्र परिषद में विश्वास बताया गया है कि अगले चुनाव में महाराष्ट्र में गुलाबी झंडा फहराया जाएगा। एकनाथ शिंदे साहब मुख्यमंत्री असताना याच्या आधीही सगळे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रात झालेले आहे, सगळ्या पक्षाचे झालेले आहे। कुठल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी जे तेलंगणा मॉडेल राबवलं नाही, कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी आपले तर ते मॉडेल राबवलं नाही, म्हणून BRSला महाराष्ट्रात यावं लागलं, ते राबवणार आहे म्हणून हा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या विषयी वीज बिल माफ, पाणी 24 तास, शेतकऱ्यांना 24 तास पाणी, वीज बिल माफ, हे मॉडेल, शेतकऱ्यांच्या अन्नधान्याला भाव मिळणे, हे मॉडेल आधी आपण महाराष्ट्रात राबवणार आहे। त्यांच्या नेतृत्व बरोबर नाही का हे नाही, पण आज जे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या करत आहे हे फक्त महाराष्ट्रातच करत आहे, हे का करत आहे, त्याला कारणीभूत सरकार का? महाराष्ट्राला घेऊन पार्टीचा अजेंडा हे आहे की महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त डेव्हलपमेंट व्हावं। सगळ्यात मोठं शेतकऱ्यांचा मेन अजेंडा शेतकरी आहे, शेतकऱ्यांचं डेव्हलपमेंट जास्त व्हावं। आज शेतकऱ्यांच्याच भरोशावर सगळे आपण जिवंत आहे आणि शेतकरी सगळ्यात जास्त आत्महत्या करत आहे, जे की तेलंगणाचा आणि महाराष्ट्राचा रेशो तुम्ही शेतकऱ्याचा पहा। जे भारत राष्ट्र समिती जे पार्टी आहे त्यांचा अजेंडा महानगरपालिका किंवा ह्या अजेंड्यावर मी गेलेलो नाही आहे, मी गेलेलो आहे की विधानसभेमध्ये जे 288 जागा ज्या लढवणार आहे आम्ही, त्या अजेंड्यासाठी आम्ही गेलेलो आहे। होता की सर्वात आधी शेतकरी सुखी व्हावा, शेतकरी सुखी झाला का आपण सगळे सुखी होऊ। सभासदाची नोंदणी सुरू झालेली आहे, प्रत्येक विधानसभामध्ये आमच्या सभासद नोंदणी रोज सुरू आहे, हजार नोंदणी रोज होत आहे, 1000 नोंदणी एका दिवसाला एका विधानसभेत होत आहे, असे आर्वी, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, आपल्या नागपूरमध्ये पण सुरू आहे, तिथे भंडारा तुमसरमध्ये पण सुरू आहे, असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा वाटून दिलेल्या प्रत्येक जणा सभासद नोंदणी सुरू आहे। ते आता पार्टी डिसाईड करेल, अजून आपण त्याच्यावर विधानसभेत खाली कुठे हे 100%।